गुड मॉर्निंग गाइस, दिस इज आवर लेक्चर नंबर 30। इन द प्रीवियस लेक्चर वी विल स्टडी अबाउट द 1-1, अबाउट द डेफिनेशन ऑफ 1-1, ऑन टू होमोमॉर्फिज्म, होमोमॉर्फिक, आइसोमॉर्फिज्म, देन आइसोमॉर्फिक। ओके, ऑल्सो वी सी द सम बेसिक थ्योरम एंड एग्जाम्पल बेस्ड ऑन दिस डेफिनेशंस। ओके, इन दिस करंट लेक्चर वी विल स्टडी अबाउट द एंडोमॉर्फिज्म एंड सम बेसिक थ्योरम बेस्ड ऑन द डेफिनेशंस। What is the definition of endomorphism? A homomorphism of a group into itself is an endomorphism. Thus, the homomorphism phi from G to G dash is an endomorphism. Manjes, jar apan ekadi mapping ghetli phi navachi from G to G dash, from G to G. Manjes, swatachis mapping jar swatavar ghetli manje itself जर घेतली तर अशा मॅपिंगला काय म्हणतो असतो, आणि ही जर मॅपिंग तुमचे होमोमॉर्फिझम असेल, काय असेल मॅपिंग ही, जर ही मॅपिंग तुमचे होमोमॉर्फिझम असेल तर अशा मॅपिंगला तुम्ही एंडोमॉर्फिझम म्हणू शकता। काय म्हणू शकता? अशा मॅपिंगला एंडोमॉर्फिझम म्हणू शकता। नेक्स्ट इज अवर थेरम, स्टेटमेंट ऑफ दिस थेरम, लेट द मॅपिंग एफ फ्रॉम जी टू जी डॅश बी अ होमोमॉर्फिझम ऑफ अ ग्रुप जी इन टू अ ग्रुप जी डॅश, and let E and E dash be the identity element of G and G dash respectively, then prove that F of E equals to E dash, and second condition is F of A inverse equals to F of A whole inverse. काय म्हटलं आहे आपल्याला थेरम बघा, एफ इज अ मॅपिंग फ्रॉम जी टू जी डॅश बी अ होमोमॉर्फिझम। जी दिलेली मॅप आहे आपल्याला एफ फ्रॉम जी टू जी डॅश, ही कशी आहे तुमची होमोमॉर्फिझम आहे, होमोमॉर्फिझम आहे। म्हणजे कोणती कंडिशन सॅटिस्फाय करते ती, एफ ऑफ ए स्टार बी इक्वल्स टू एफ ऑफ ए स्टार एफ ऑफ बी, ही कंडिशन आपल्याला सॅटिस्फाय करते ती। ओके, त्यानंतर म्हटलं आहे आपल्याला ई अँड ई डॅश विद आयडेंटिटी एलिमेंट ऑफ जी अँड जी डॅश। ई आणि ई डॅश काय तुमचा, ई हा आयडेंटिटी एलिमेंट आहे तुमचा जीचा, आणि ई डॅश हा आयडेंटिटी एलिमेंट आहे तुमचा जी डॅश। देन प्रूव दॅट एफ ऑफ ई इक्वल्स टू ई डॅश, प्रूव करा म्हणते फर्स्ट कंडिशन एफ ऑफ ई इक्वल्स टू ई डॅश, आणि सेकंड कंडिशन आहे आपली एफ ऑफ ए इनवर्स इक्वल्स टू एफ ऑफ ए होल इनवर्स। ओके, चला तर थेरम प्रूव करू। लेट एफ बी अ मॅपिंग फ्रॉम जी टू जी डॅश इज अन होमोमॉर्फिझम, होमोमॉर्फिझम आहे म्हणजे कोणती कंडिशन सॅटिस्फाय करते मॅपिंग एफ, मॅपिंग एफ आपली कंडिशन सॅटिस्फाय करते एफ ऑफ ए स्टार बी इक्वल्स टू एफ ऑफ ए स्टार एफ ऑफ बी, ही कंडिशन सॅटिस्फाय करते। ओके, फर्स्ट कंडिशन जी आपल्याला प्रूव करायची एफ ऑफ इक्वल्स टू ई डॅश, सीन्स ई डॅश इज अ आयडेंटिटी एलिमेंट ऑफ जी डॅश, दर फोर वी कॅन राईट एफ ऑफ एक्स इंटू ई डॅश इक्वल्स टू एफ ऑफ एक्स। बघा, आयडेंटिटी एलिमेंट जर ई असेल आणि एखाद्या एलिमेंटने जर आपण आयडेंटिटी एलिमेंटला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला तोच एलिमेंट रिझल्ट म्हणून मिळतो। ओके, तर आपण ई डॅश कुठला एलिमेंट आहे आपला, आयडेंटिटी एलिमेंट आहे कुठला, जी डॅशच्या ग्रुपचा, जी डॅशच्या ग्रुपचा आयडेंटिटी एलिमेंट। आणि जी डॅशमध्ये काय बिलॉंग होते, आपल्या इमेजेस बिलॉंग होते, आपल्या डोमेनच्या इमेजेस जी डॅश कोडोमेनमध्ये बिलॉंग होत असते, बरोबर। आणि कोडोमेन आहे आपला जी डॅश, म्हणजे जी डॅशचे जे एलिमेंट आहे, जी डॅशचे एलिमेंट कोणते राहील मग, तुमचे सर्वच्या सर्व इमेजेस राहील, कोणाच्या, डोमेनच्या। म्हणजे एफ ऑफ जी डॅशमध्ये आपले एलिमेंट राहील एफ ऑफ एक्स कॉमा एफ ऑफ एक्स, एफ ऑफ वाय, एफ ऑफ झेड, एफ ऑफमध्ये। ओके, एफ ऑफ एक्स हा एक एलिमेंट घेतला आपण जी डॅशमधून, आणि ई डॅश काय तुमचा आयडेंटिटी एलिमेंट आहे कुठला, जी डॅशचा। तर एफ ऑफ एक्स ह्या एलिमेंटने जर आपण आयडेंटिटी एलिमेंटला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, तोच एलिमेंट रिझल्टमधून मिळेल। म्हणजेच आपण एफ ऑफ एक्स इंटू ई डॅशला काय लिहू शकतो, एफ ऑफ एक्स इंटू ई डॅश इक्वल्स टू एफ ऑफ एक्स लिहू शकतो, बरोबर। बट आपल्याला माहिती आहे फ्रॉम द गिवन E इज ऑल्सो आयडेंटिटी एलिमेंट इन ग्रुप जी, E काय तुमचा आयडेंटिटी एलिमेंट आहे ग्रुप जी मधला, बरोबर। आणि आयडेंटिटी एलिमेंटने कोणत्या पण एलिमेंटला जर आपण मल्टिप्लाय केलं तर तो ज्या एलिमेंटला आपण मल्टिप्लाय केला तोच एलिमेंट आपल्याला रिझल्ट म्हणून मिळते। लेट एक्स कॉमा ई बिलॉंग्स टू जर जी घेतले आपण, ओके, ई इज अ आयडेंटिटी एलिमेंट अँड एक्स इज अ एनी एलिमेंट फ्रॉम द ग्रुप जी, आणि या जर दोन एलिमेंट जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं म्हणजेच एक्स इंटू ई, तर याचा रिझल्ट काय मिळेल आपल्याला, एक्सचा रिझल्ट मिळेल। म्हणजेच एफ ऑफ एक्स, या एक्सला आपण एक्स इंटू ई लिहू शकतो, बरोबर। म्हणजेच नेक्स्ट स्टेपमध्ये मिळेल आपल्याला एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इंटू ई, म्हणजे आपल्याला काय मिळालं, एफ ऑफ एक्स इंटू ई डॅश इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इंटू ई। बट एफ इज काय, आपलं होमोमॉर्फिझम आहे,
होमोमॉर्फिजम आहे, म्हणजेच एफ ऑफ ए स्टार बी, याला काय लिहू शकतो आपण एफ ऑफ ए इन स्टार एफ ऑफ बी असं सेपरेट करून लिहू शकतो, म्हणजेच एफ ऑफ एक्स इंटू ईला आपण लिहू शकणार आहे एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ ई. ओके, एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ ई म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळालं एफ ऑफ एक्स इंटू ई डॅश इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ ई. देन बाय द लेफ्ट कॅन्सलेशन लॉ, कोणता लॉ? देन बाय द लेफ्ट कॅन्सलेशन लॉ. लेफ्ट कॅन्सलेशन लॉ काय सांगते? लेफ्ट लेफ्टचे ज्या साईड आहे त्या जर सारखे सारखे एलिमेंट असले तर ते एलिमेंट काय करू शकतो आपण लेफ्ट कॅन्सलेशन लॉने कॅन्सल करू शकतो. येथे बघा ई डॅश एफ ऑफ एक्सची पोझिशन ई डॅशच्या रिस्पेक्टमध्ये कोणत्या साईडला आहे? लेफ्ट साईडला आहे. येथे पण एफ ऑफ एक्सची पोझिशन एफ ऑफ ईच्या रिस्पेक्टिवला लेफ्ट साईडला आहे आणि सेम एलिमेंट आहे. देन बाय द म्हणून लेफ्ट कॅन्सलेशन लॉ यूज करून एफ ऑफ एक्स एलिमेंट काय करू शकतो आपण कॅन्सल करू शकतो. म्हणजेच आपल्याला काय मिळेल? ई डॅश इक्वल्स टू एफ ऑफ ई आणि यालाच रिअरेंजमेंट करून आपण काय लिहू शकतो? एफ ऑफ ई इक्वल्स टू ई डॅश. आणि हीच कंडिशन आपल्याला शो करायची होती, फर्स्ट कंडिशन. नेक्स्ट कंडिशनमध्ये आपल्याला शो करायचं आहे एफ ऑफ ए इनवर्स इक्वल्स टू एफ ऑफ ए होल इनवर्स. ओके, लेट कन्सिडर एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ ए इनवर्स इक्वल्स टू एफ ऑफ ए इंटू ए इनवर्स. बघा जर दोन एलिमेंट आपण घेऊ, ओके, लेट ए कॉमा बी बिलॉंग्स टू जी. ओके, दोन एलिमेंट घेऊ आपण. देन दोन एलिमेंट कसे आहे? समजा आयस काय आहे? दोन एलिमेंट होमोमॉर्फिझम आहे. होमोमॉर्फिझम आहे म्हणजेच एफ ऑफ ए इंटू बीला आपण काय लिहू शकतो? एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ बी लिहू शकतो. बरोबर, पण जर आपण एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ बी जर कन्सिडर केला तर यालाच बाय होमोमॉर्फिझम प्रॉपर्टी आपण लिहू शकतो एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ ए इंटू बी. ओके, तर आपण एफ ऑफ ए अँड एफ ऑफ ए इनवर्स हे जर दोन एलिमेंट आपण कन्सिडर केले, कुठून कन्सिडर केले? एफ ऑफ ए कॉमा एफ ऑफ ए अँड एफ ऑफ ए इनवर्स बिलॉंग्स टू अ कोडोमेन, देअरफॉर वी टेक द प्रोडक्ट ऑफ दिस टू एलिमेंट. म्हणजेच आपल्याला मिळेल एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ ए इनवर्स अँड देन बाय द प्रॉपर्टी ऑफ होमोमॉर्फिझम वी कॅन राईट एफ ऑफ ए इंटू ए इनवर्स. एफ ऑफ ए इंटू ए इनवर्स आणि ए इनवर्स काय आहे? एचा इनवर्स आहे. ए इनवर्स एचा इनवर्स आहे म्हणजेच या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय मिळेल? आपल्याला आयडेंटिटी एलिमेंट मिळेल. म्हणजेच ए इंटू ए इनवर्सलाच आपण ई लिहू शकतो. म्हणजेच एफ ऑफ ए इंटू ए इनवर्सलाच आपण एफ ऑफ ई लिहू शकतो. म्हणजेच आपल्याला मिळालं एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ ए इनवर्स इक्वल्स टू आयडेंटिटी एलिमेंट. आणि एफ ऑफ ई म्हणजे काय? आपला आयडेंटिटी एलिमेंट आहे. कुठला? कोडोमेनचा. म्हणजे त्याला एफ ऑफ ईलाच आपण ई डॅश लिहू शकतो. म्हणजेच आपल्याला मिळालं एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ ए इनवर्स इक्वल्स टू ए डॅश. दोन एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर आपल्याला आयडेंटिटी केव्हा मिळत असते? जेव्हा ते दोन एलिमेंट एकमेकांचे काय असतील? इनवर्स असतील. म्हणजेच आपण इथे म्हणू शकतो हेन्स एफ ऑफ ए इज द इनवर्स ऑफ एफ ऑफ ए इनवर्स. काय म्हणू शकतो आपण इथे? एफ ऑफ ए इज द इनवर्स ऑफ एफ ऑफ ए इनवर्स, देअरफॉर वी कॅन राईट एफ ऑफ ए इनवर्स इक्वल्स टू एफ ऑफ ए होल इनवर्स. हेन्स प्रू हेच काय होती? आपली सेकंड कंडिशन होती. बघा आपण जेव्हा म्हणतो B is the inverse of A, B is the inverse of A, असं जेव्हा आपण म्हणतो ते याला लिहू शकतो आपण A equals to B inverse. इथे आपण म्हणत आहे F of A is the inverse of A. म्हणजेच आपण काय लिहायला पाहिजे? F of A is the inverse of A लाच आपण लिहू शकतो F of A inverse equals to F of A whole inverse. ओके, नेक्स्ट थेरम इज नेक्स्ट थेरम इज लेट एफ बी अ मॅपिंग फ्रॉम जी टू जी डॅश बी अ होमोमॉर्फिझम ऑफ ग्रुप जी इंटू अ जी डॅश अँड इफ एच इज अ सब ग्रुप ऑफ जी देन वी हॅव टू शो दॅट एफ ऑफ एच इज ऑल्सो अ सब ग्रुप ऑफ जी डॅश. बघा थेरम काय म्हणते? एफ हे आपल्याकडे मॅपिंग आहे. कशी मॅपिंग आहे? होमोमॉर्फिझम आहे फ्रॉम ग्रुप जी इंटू अ ग्रुप जी डॅश. अँड इफ एच इज अ सब ग्रुप ऑफ जी, एच जर हा तुमचा ग्रुप जीचा सब ग्रुप असेल देन एफ ऑफ एच इज ऑल्सो सब ग्रुप ऑफ जी डॅश, हे आपल्याला तिथे प्रूव्ह करायचं आहे. ओके, गिवन कंडिशन काय काय? आपल्या मॅपिंग एफ कशी आहे तुमची? होमोमॉर्फिझम आहे ऑफ ग्रुप जी इंटू अ जी डॅश. आणि एच काय? तुमचा सब ग्रुप आहे जीचा. ग्रुप जीचा सब ग्रुप आहे म्हणजे तो ग्रुपच्या सर्व प्रॉपर्टी काय करतो आहे? सॅटिस्फाय करतो आहे. आता इथे आपल्याला दाखवायचं आहे एफ ऑफ एच काय? तुमचा सब ग्रुप आहे. कोणत्या ग्रुपचा? जी डॅश या ग्रुपचा एफ ऑफ एच सब ग्रुप आहे. सब ग्रुप आहे म्हणजे काय करावं लागेल?
एफ ऑफ एसने ग्रुपच्या सर्व प्रॉपर्टी काय करायला पाहिजे, सॅटिस्फाय करायला पाहिजे. आता सर्व प्रॉपर्टी सॅटिस्फाय केल्या पाहिजे ही एक कंडिशन आहे सबग्रुप दाखवण्याची. दुसरी कंडिशन आहे, जर आपण दोन एलिमेंट एखाद्या ग्रुपमधून घेत असू, समजा एचमधून दोन एलिमेंट घेतले आणि एच काय दाखवायचं आहे आपल्याला, सबग्रुप दाखवायचं, तर ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच ही कंडिशन जर आपण दाखवली तर यावरून आपला प्रूफ होते की एच काय तुमचा सबग्रुप आहे. तर इथे आपल्याला दाखवायचं आहे एफ ऑफ एच इज अ सबग्रुप. ओके, इथे आपल्याला काय दाखवायचं आहे, एफ ऑफ एच इज अ सबग्रुप. तर एफ ऑफ एचमधून दोन एलिमेंट आपण गिवन घ्यायचे, यफ ए कॉमा बी बिलॉंग्स टू एफ ऑफ एच, आणि आपल्याला दाखवावं लागेल ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एफ ऑफ एच. ओके, बट एफ ऑफ एच काय आपला कोडोमेन आहे, कोडोमेनमध्ये काय बिलॉंग होते, इमेजेस बिलॉंग होते, म्हणजे आपले एलिमेंट कसे राहतील, इमेजेस राहतील. कसे राहतील आपले एलिमेंट, इमेजेस राहतील, म्हणजे एफ ऑफ ए एफ ऑफ बी हे आपलं दोन एलिमेंट राहतील. ओके, चला तर आपण आता थेरम प्रूव्ह करू. लेट एफ बी अ मॅपिंग फ्रॉम जी टू जी डॅश इज अ होमोमॉर्फिझम ऑफ अ ग्रुप जी इन टू जी डॅश. ऑल्सो गिवन दॅट एच इज अ सबग्रुप ऑफ जी, आपल्याला गिवन दिलेला आहे एच काय तुमचा सबग्रुप आहे जीचा. अँड हियर वे टू प्रूव दॅट एफ ऑफ इज अ सबग्रुप ऑफ जी डॅश. काय प्रूव करायचं आहे आपल्याला इथे, एफ ऑफ एच इज अ सबग्रुप ऑफ जी डॅश. ओके, बाय द डेफिनेशन आपल्याला सबग्रुप प्रूव करायच्या आधी आपल्याला तो काय दाखवावं लागेल, नॉन एम्प्टी सबसेट दाखवावं लागेल. सबसेट तर तो असतेच, पण आपल्याला सबसेट कसा पाहिजे, नॉन एम्प्टी सबसेट पाहिजे. ओके, बाय द डेफिनेशन एफ ऑफ एच इज सबसेट ऑफ जी डॅश. ऑल्सो ई बिलॉंग्स टू एच, ई इज द आयडेंटिटी एलिमेंट, आयडेंटिटी एलिमेंट असतोच, देअर फॉर ई बिलॉंग्स टू एच, इट इम्प्लाइज एफ ऑफ ई इज ऑल्सो बिलॉंग्स टू एफ ऑफ एच. ओके, एच काय होता तुमचा सबग्रुप होता जीचा, एच जर सबग्रुप आहे जीचा, म्हणजे एफ ऑफ एच काय होईल तुमचा सबसेट होईल बाय द डेफिनेशन. ई बिलॉंग्स टू एच, एच तुमचा सबग्रुप आहे, सबग्रुप आहे म्हणजे तो ग्रुपच्या सर्व प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो, सर्व प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो म्हणजे एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी प्रॉपर्टी पण सॅटिस्फाय करतो आहे, एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो आहे म्हणजेच आयडेंटिटी एचमध्ये बिलॉंग होईल, म्हणजेच आपण म्हणू शकतो ई बिलॉंग्स टू एच. ई काय इम्प्लाइज करते, एफ ऑफ ई बिलॉंग्स टू एफ ऑफ एच इम्प्लाइज करते, म्हणजेच आपण म्हणू शकतो एफ ऑफ एच काय तुमचा नॉन एम्प्टी सबसेट आहे, कशाचा, जी डॅशचा. देअरफोर वी कॅन से दॅट एफ ऑफ एच इज अ नॉन एम्प्टी सबसेट ऑफ जी डॅश. नॉन एम्प्टी सबसेट झाला प्रूव, आता आपल्याला काय प्रूव करायचं आहे, तो एफ ऑफ एच कशाचा सबग्रुप आहे, जी डॅशचा सबग्रुप आहे. सबग्रुपसाठी कंडिशन काय, आपल्या दोन एलिमेंट घ्यायचे आणि त्या दोन एलिमेंटचा जो प्रोडक्ट आहे ए बी इनवर्स बिलॉंग्स टू त्याच नॉन एम्प्टी सबसेटमध्ये दाखवायचं आहे. लेट कन्सिडर द टू एलिमेंट्स एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी बिलॉंग्स टू एफ ऑफ एच. एफ ऑफ एच कशाचा सेट आहे, आपला कोडोमेनचा आहे, कोडोमेनचा, त्यामुळे त्यामध्ये सर्व काय राहतील, इमेजेस राहतील, डोमेनच्या इमेजेस राहतील, म्हणजे त्यातले एलिमेंट कोणत्या फॉर्ममध्ये राहतील, तुमचे इमेज या फॉर्ममध्ये राहतील. देअरफोर वी टेक द टू एलिमेंट्स एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी बिलॉंग्स टू एफ ऑफ एच फॉर ए कॉमा बी बिलॉंग्स टू एच. कन्सिडर एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ बी होल इनवर्स इट अँड दिस कॅन बी रिटन ॲज एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ बी इनवर्स. बघा, एफ ऑफ बी होल इनवर्सला काय लिहू शकता तुम्ही, एफ ऑफ बी इनवर्स लिहू शकता बाय द प्रिव्हियस एक्झाम्पल ऑर द प्रिव्हियस थेरम. एफ ऑफ बी होल इनवर्सला तुम्ही एफ ऑफ बी इनवर्स लिहू शकता, म्हणजेच याला लिहिता येईल तुम्हाला एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ बी इनवर्स. बट एफ इज अ होमोमॉर्फिझम, होमोमॉर्फिझम म्हणजे काय लिहिता येते आपल्याला, एफ इज अ होमोमॉर्फिझम म्हणजेच आपल्याला लिहिता येईल ए एफ ऑफ ए स्टार बी इक्वल्स टू एफ ऑफ ए स्टार एफ ऑफ बी लिहिता येईल. और याच्याच उलटं करून जर एफ ऑफ ए स्टार एफ ऑफ बी जर असेल तर याला लिहिता येईल आपल्याला एफ ऑफ ए स्टार बी. ओके, इथे बघा एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ बी इनवर्स आहे आणि एफ काय तुमचा होमोमॉर्फिझम आहे, म्हणजेच याला लिहिता येईल तुम्हाला एफ ऑफ ए बी इनवर्स. अँड दिस इज अवर इक्वेशन नंबर वन, म्हणजेच एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ बी होल इनवर्सला काय लिहिता येईल तुम्हाला, एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ बी होल इनवर्सला लिहिता येईल तुम्हाला एफ ऑफ ए बी इनवर्स. दिस इज अवर इक्वेशन नंबर वन. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये बघा, नाव फॉर ए कॉमा बी बिलॉंग्स टू एच अँड एच इज अ सबग्रुप. जर आपण दोन एलिमेंट कन्सिडर केले एचमधून, ए कॉमा बी बिलॉंग्स टू एच आणि एच काय तुमचा सबग्रुप आहे, सबग्रुप आहे म्हणजे तो कंडिशन सॅटिस्फाय करतो सबग्रुपची. कोणती कंडिशन असते सबग्रुपची, जर ए कॉमा बी बिलॉंग्स टू एच असेल आणि एच काय असेल तुमचा सबग्रुप, तर त्यांनी ही कंडिशन काय करायला पाहिजे, सॅटिस्फाय करायला पाहिजे.
आणि इथे एच काय दिलेलं आहे तुम्हाला, ऑलरेडी सबग्रुप दिलेला आहे. ऑलरेडी सबग्रुप दिलेला आहे म्हणजे तो हे कंडिशन काय करत असेल, सॅटिस्फाय करत असेल. म्हणजेच आपण लिहू शकतो ए कॉमा बी बिलॉंग्स टू एच, इट इम्प्लाईज ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच. ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच, देअरफोर वी कॅन राईट एफ ऑफ ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एफ ऑफ एच. आपण याला काय लिहू शकतो, एफ ऑफ ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एफ ऑफ एच. बट फ्रॉम इक्वेशन वन एफ ऑफ ए बी इनवर्सची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, फ्रॉम इक्वेशन वन एफ ऑफ ए बी इनवर्सलाच काय लिहू शकतो आपण, एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ बी होल इनवर्स लिहू शकतो. ओके, फ्रॉम इक्वेशन वन एफ ऑफ ए बी इनवर्सलाच आपण एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ बी होल इनवर्स लिहू शकतो. करा मग पुट ही व्हॅल्यू इथे, काय मिळेल आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये, एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ बी होल इनवर्स बिलॉंग्स टू एफ ऑफ एच. ओके, म्हणजेच बाय इक्वेशनवरून काय मिळेल आपल्याला, एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ बी होल इनवर्स बिलॉंग्स टू एफ ऑफ एच. आपण दोन एलिमेंट कन्सिडर केले होते, एफ ऑफ ए कॉमा एफ ऑफ बी बिलॉंग्स टू एफ ऑफ एचमधून दोन एलिमेंट कन्सिडर केले होते आणि आपल्याला दाखवायचं होतं एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ बी होल इनवर्स बिलॉंग्स टू एफ ऑफ एच. अँड दिस इज द कंडिशन, कशाची कंडिशन आहे, सबग्रुपची कंडिशन आहे. दिस इज द कंडिशन ऑफ सबग्रुप, म्हणजेच आपण म्हणू शकतो एफ ऑफ एच इज अ सबग्रुप ऑफ जी डॅश. एफ ऑफ एच इज अ सबग्रुप ऑफ जी डॅश, आणि हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायचं होतं. ओके, नेक्स्ट थेरम इज, स्टेटमेंट ऑफ नेक्स्ट थेरम इज, एफ बी अ मॅपिंग फ्रॉम जी टू जी डॅश बी अ होमोमॉर्फिझम. कशी आहे मॅपिंग ही, होमोमॉर्फिझम ऑफ अ ग्रुप जी इंटू जी डॅश. इफ एच इज अ सायक्लिक सबग्रुप ऑफ अ जी, देन एफ ऑफ एच इज ऑल्सो अ सायक्लिक ग्रुप ऑफ जी डॅश. आधी मला सांगा सायक्लिक सबग्रुप म्हणजे होते काय. सायक्लिक सबग्रुप म्हणजे असा ग्रुप ज्याला जनरेटर एक्झिस्ट आहे, असा ग्रुप ज्याला जनरेटर एक्झिस्ट आहे. ओके, तर थेरम म्हणतो आहे आपला, एफ बी अ मॅपिंग फ्रॉम जी टू जी डॅश बी अ होमोमॉर्फिझम ऑफ अ ग्रुप जी इंटू अ जी डॅश. मॅपिंग एफ कशी आहे तुमची, होमोमॉर्फिझम देते, होमोमॉर्फिझम फ्रॉम जी टू जी डॅश. आणि एच इज अ सायक्लिक सबग्रुप ऑफ जी, एच काय तुमचा सायक्लिक सबग्रुप आहे जीचा, म्हणजेच एचला काय आहे जनरेटर एक्झिस्ट आहे, एचला काय तुमचा जनरेटर एक्झिस्ट आहे. देन शो दॅट एफ ऑफ एच इज ऑल्सो सायक्लिक ग्रुप ऑफ जी डॅश. तेव्हा आपल्याला काय शो करायचं आहे, एफ ऑफ एच इज अ सायक्लिक सबग्रुप ऑफ जी डॅश, म्हणजेच आपल्याला दाखवायचं आहे एफ ऑफ एचला काय एक्झिस्ट आहे, जनरेटर एक्झिस्ट आहे, असं आपल्याला इथे दाखवावं लागेल. लेट एच बी अ सायक्लिक सबग्रुप ऑफ जी, एच काय तुमचा सायक्लिक सबग्रुप आहे जीचा, म्हणजेच त्याला जनरेटर आहे. मग आपण जनरेटर कन्सिडर करू, त्याला ए म्हणू. लेट एच बी अ सायक्लिक सबग्रुप ऑफ जी विथ अ जनरेटर ए अँड ए बिलॉंग्स टू एच, अँड ए बिलॉंग्स टू एच. हिअर वी आर टू प्रूव्ह दॅट एफ ऑफ एच इज अ सायक्लिक सबग्रुप ऑफ जी डॅश. काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला इथे, एफ ऑफ एच इज अ सायक्लिक सबग्रुप ऑफ जी डॅश. सायक्लिक सबग्रुप प्रूव्ह करायचा, म्हणजेच आपल्याला प्रूव्ह करावं लागेल एफ ऑफ एचला काय एक्झिस्ट आहे, जनरेटर एक्झिस्ट आहे. जनरेटर एक्झिस्ट आहे म्हणजेच एफ ऑफ एचच्या प्रत्येक एलिमेंटला, एफ ऑफ एचच्या प्रत्येक एलिमेंटला त्या जनरेटरच्या फॉर्ममध्ये लिहिता आलं पाहिजे आपल्याला. ओके, त्या जनरेटरच्या फॉर्ममध्ये लिहिता आलं पाहिजे. तर आपण एक एलिमेंट कन्सिडर करू वाय नावाचा आणि सॉल्व करू, आपल्याला बघू की वाय या एलिमेंटला जनरेटरच्या फॉर्ममध्ये लिहिता येतं की नाही लिहिता येत. लेट वाय बिलॉंग्स टू एफ ऑफ एच, इट इम्प्लाईज वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. कन्सिडर केला आपण वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स फॉर सम एक्स बिलॉंग्स टू एच. सिन्स एच इज अ सायक्लिक सबग्रुप विथ अ जनरेटर ए, देअरफोर एक्स बिलॉंग्स टू एच. एक्स बिलॉंग्स टू एच आहे, एक्स बिलॉंग्स टू एच आहे, एच इज अ सायक्लिक ग्रुप, देअरफोर एचच्या प्रत्येक एलिमेंटला एचच्या प्रत्येक एलिमेंटला कशाच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल, जनरेटरच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. आणि एचचा जनरेटर काय तुमचा, ए हा जनरेटर आहे, म्हणजेच एचचा प्रत्येक एलिमेंट ए टू द पॉवर समथिंगच्या फॉर्ममध्ये तुम्हाला लिहिता येईल. म्हणजेच एक्सला तुम्ही लिहू शकता एक्स इक्वल्स टू ए टू द पॉवर यम, व्हेअर यम इज एनी इंटीजर. इफ यम इज अ पॉझिटिव्ह इंटीजर, जर यम, जर आता दोन कंडिशन आहे, यम हा पॉझिटिव्ह इंटीजर पण राहू शकतो किंवा निगेटिव्ह इंटीजर पण राहू शकतो. जर समजा यम हा तुमचा पॉझिटिव्ह इंटीजर असला, इफ यम इज अ पॉझिटिव्ह इंटीजर देन इक्वेशन वन इज इम्प्लाईज ॲट वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स अँड एक्स कॅन बी रिटन ॲज ए टू द पॉवर यम, देअरफोर एफ ऑफ ए टू द पॉवर यम. ए टू द पॉवर यमचा मिनिंग काय होते, ए ही टर्म यम टाईम्स, ए ही टर्म कधीपर्यंत मल्टिप्लाय करायची तुम्हाला, यम टाईम्सपर्यंत मल्टिप्लाय करायची. म्हणजेच आपण याला लिहू शकतो एफ ऑफ
a into up to the m times. M times म्हणजेच आपण याला लिहू शकतो बिकॉज f इज अ होमोमॉर्फिझम. f इज अ होमोमॉर्फिझम देअरफॉर आपण याला सेपरेट करून लिहू शकतो f ऑफ a into f ऑफ a अप टू द f ऑफ a अप टू द m टाइम्स. ओके, अप टू द m टाइम्स आहे म्हणजेच y इक्वल्स टू f ऑफ a टू द पॉवर m आपल्याला लिहिता येईल. दिस इज अवर इक्वेशन नंबर वन. y कोणत्या y कशातून एलिमेंट घेतला आपण, y बिलोंग्स टू f ऑफ h आणि f ऑफ h च्या एलिमेंटला कसं लिहिता येतं आपल्याला, पॉवरच्या टर्ममध्ये लिहिता येते. ओके, दिस इज अवर इक्वेशन नंबर वन. आता बघू, जर तुमचा इंटीजर्स निगेटिव्ह असला तर काय होईल. इफ यम इज अ निगेटिव्ह इंटीजर्स देन इक्वेशन वन कॅन बी रिटन ॲज वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स अँड एक्स कॅन बी रिटन ॲज ए टू द पॉवर यम. बट दिस यम इंटीजर इज अ निगेटिव्ह इंटीजर म्हणजेच यमची व्हॅल्यू काय राहील तुमची, निगेटिव्ह राहील. तर आपण मायनस एन कन्सिडर करू, यमची व्हॅल्यू आपण मायनस एन कन्सिडर करू, म्हणजेच आपल्याला मिळेल y इक्वल्स टू f ऑफ a टू द पॉवर मायनस n. वेन बट बाय द प्रॉपर्टी वी कॅन राईट f ऑफ a टू द पॉवर मायनस 1 टू द पॉवर n अँड इट ऑल्सो कॅन बी रिटन ॲज f ऑफ a टू द पॉवर मायनस 1 टू द पॉवर n अँड बाय द प्रिवियस थेरम वी कॅन राईट y इक्वल्स टू f ऑफ a टू द पॉवर मायनस n अँड दिस मायनस n कॅन बी रिटन ॲज m. This minus n can be written as m. Therefore, we get y equals to f of a to the power m. But a belongs to h. A kutun ghetla hota apan h. A kutun ghetla hota apan h as subgroup, cyclic subgroup madun ghetla hota. Which implies f of a belongs to f of h. And y belongs to f of h. And y ha kushatun ghetla apan f of h madun ghetla hai. आणि एफ ऑफ एचच्या प्रत्येक एलिमेंटला कसं एक्सप्रेस करता येते आपल्याला, पॉवरच्या टर्ममध्ये एक्सप्रेस करता येते. म्हणजे वाय बिलॉंग्स टू एफ ऑफ एच इज एक्सप्रेस ॲज वाय इक्वल्स टू एफ ऑफ ए टू द पॉवर एम. म्हणजेच याला आपण म्हणू शकतो एव्हरी एलिमेंट ऑफ एफ ऑफ एच इज एक्सप्रेस ॲज अ इंटीजर पॉवर ऑफ सम एलिमेंट ऑफ एफ ऑफ ए ऑफ एफ ऑफ एच. देअरफॉर एफ ऑफ एच इज अ सायक्लिक सबग्रुप ऑफ जी डॅश. हेन्स प्रू एफ ऑफ एच काय झालं तुमचा, सायक्लिक सबग्रुप. का बरं झाला, कारण की एफ ऑफ एचचा प्रत्येक एलिमेंट काय कसा एक्सप्रेस करतो तुम्हाला, इंटीजर पॉवर ऑफ सम एलिमेंट एक्सप्रेस करता येतं. म्हणजे एफ ऑफ एचच्या पॉवरमध्ये तुम्हाला एक्सप्रेस करता येत आहे एफ ऑफ एचचा प्रत्येक एलिमेंट. म्हणजे एफ ऑफ ए काय झालं तुमचा, जनरेटर झाला. कशाचा जनरेटर झाला, एफ ऑफ एचचा जनरेटर झाला. आणि आपण डेफिनेशनमध्येच म्हटलं आहे सायक्लिक ग्रुप कशाला म्हणतो, असा ग्रुप ज्याला जनरेटर एक्झिस्ट होतो. एफ ऑफ एचचा जनरेटर एक्झिस्ट झाला एफ ऑफ ए, म्हणजेच एफ ऑफ एच काय झाला तुमचा, सायक्लिक ग्रुप झाला. देअरफॉर वी कॅन राईट एफ ऑफ एच इज अ सायक्लिक सब ग्रुप ऑफ जी डॅश. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. हिअर द लेक्चर इज एंड.